महानगरपालिकेतील रोजंदारी कामगाराचा दुर्दैवी झाला मृत्यू। सोलापूर महापालिकेतील 488 बदली रोजंदारी कर्मचारी नेताजी नागनाथ लोंढे या सेवकाचा मृत्यू झालाय। आतापर्यंत महापालिकेतील 97 हा सेवक मृत्युमुखी पडला असून महापालिका प्रशासन यांना अंत्यविधीसाठी फक्त 10,000 रुपये देते। 25 ते 30 वर्षापासून काम करत असलेल्या सेवकांना कसलाही प्रशासकीय लाभ मिळत नसल्यानं महापालिकेतील सर्व सेवकांची मानसिकता बिघडत चालली असून कर्मचाऱ्यांना हृदयाच्या झटक्याने मरण येत आहे। सेवकांच्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था बिकट झाली आहे। त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत। या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाहीये म्हणून महामानव डॉक्टर आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं शासन प्रशासन आणि मुख्यमंत्री पालकमंत्री यांना निवेदन देऊन सुद्धा कर्मचारी सेवेत कायम होत नाहीत, याला जबाबदार कोण असा सवाल या ठिकाणी महामानव ट्रेड युनियनचे कामगार नेते अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी विचारलाय।